वेलकम टू अवर यूट्यूब चैनल माझी शाळा बोरकर सर। या स्टोरी टेलर सेक्शन मध्ये आपण रियल लाइफ इन्स्पायरेशनल स्टोरी बघूया, विल्मा रुडॉल्फची कहानी। विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथील एका गरीब कुटुंबात झाला। वयाच्या 14 वर्षी एकाच वेळी न्यूमोनिया आणि लोहितांग ज्वरने तिच्या दोन्ही फुफ्फुसांवर हल्ला चढवला। हे दोन्ही आजार एकाच वेळी होणं म्हणजेच मृत्यूला आमंत्रणच। यामुळे तिला पोलिओ होऊन ती पांगडी झाली। आधारासाठी सळई असलेले बूट चालायला ती वापरू लागली। तुला कधीही जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असं डॉक्टरांनी तिला सांगितलं, परंतु तिची आई तिला प्रोत्साहन देत राहिली। ती विल्मा म्हणाली की देवाने दिलेली क्षमता, चिकाटी आणि विश्वास यांच्या आधारे तू तुला पाहिजे ते हस्तंगत करू शकशील। विल्मा म्हणाली की मला जगातील वेगवान धावपट्टू व्हायचं आहे। वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टराचा सल्ला धुडकावून लावून तिने आधाराचे बूट काढूनही टाकले। ती जमिनीवर कधीही पाय टाकू शकणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते, पण तिने पहिले पाऊल टाकलं आणि वयाच्या 13व्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला। अगदी मागेमागे राहत ती शेवटी आली, पण ती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्पर्धेत भागच घेतच राहिली। असं करता करता शेवटी एक दिवस ती पहिली आली। वयाच्या 15व्या वर्षी ती टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत गेली आणि तेथे तिला एक टेम्पल नावाचा प्रशिक्षकही भेटला। ती त्याला म्हणाली की मला जगातील सर्वात वेगवान धावपट्टू व्हायचं आहे। टेम्पल म्हणाले की तुझी जर तशीच जिद्द असेल तर तुला कोणी थांबवू शकणार नाही, मी तुला मदत करीन। आणि एके दिवशी ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली। ऑलिम्पिकमध्ये तर उत्तमातील उत्तमाशी तुमची स्पर्धा असते। जुट्या हेन नावाच्या धावपट्टूबरोबर विल्माची स्पर्धा होती। जुटे हेन तोपर्यंत एकदाही पराभूत झाली नव्हती। सर्वात प्रथम 100 मीटरची शर्यत होती आणि विल्माने जुटे हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्ण पदक मिळवलं। दुसऱ्या शर्यतीत 200 मीटरचीही होती, विल्माने जुट्याला दुसऱ्यांदा हरवलं आणि दुसरं सुवर्ण पदकही जिंकलं। तिसरी 400 मीटर रेलची शर्यत होती आणि पुन्हा एकदा विल्माचीच जुटाशी गाठ होती। रिलेमध्ये सर्वात वेगवान धावपट्टू शेवटच्या टप्प्यातही धावतो। त्या दोघेही आपापल्या संघाच्या आधारस्तंभही होत्या। पहिल्या 3 धावपट्टू व्यवस्थित धावल्या आणि त्यांनी बॅन्टन व्यवस्थित हाताळलं। विल्म्याच्या वेळी दोन तिच्या हातूनही बॅटन खालीही पडलं, परंतु दुसऱ्या टोकाला जुट्याला वेग घेताना पाहिलं आणि तिनं बॅटनही उचललं। अचाट वेगानं यंत्रवत धावून तिसऱ्यांदा तिनं जुट्याला हरवलं आणि तिसरं सुवर्णपदक पटकावलं आणि इतिहास घडवला। पोलिओनं अपंग झालेली महिला 1960 ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपट्टू ठरली। मित्रांनो, विल्माची कहाणी आपल्याला केवढा मोठा धडा शिकवते संयमी विना नाही तर समस्या असून यश मिळवता येते याचे विल्मा हे अलौकिक प्रतीक आहे। मित्रांनो, प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करणाऱ्या लोकांच्या कहाण्या आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्यालाही प्रेरणा मिळते। आपण जर अशा लोकांची चरित्र किंवा आत्मचरित्र नेहमी वाचली तर ध्येयपूर्तीसाठी उत्कर्षासाठी सदैव चालना मिळत राहील, नाही का? धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।